अशा वेळेला मी म्हटलं होतं की ज्या भोंग्यांची परवानग्या आहेत आणि जो वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण टाळत असतील किंवा होणार नाही याची खबरदारी घेणार असतील तर त्याला कोर्टाने पण अलाव केलं आहे. परंतु कारण नसताना ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात करणार असतील तर त्याला नक्कीच अटकाव आहे आणि तो अटकाव मागील अनेक वर्ष चालूच होतं. आत्ताही बरं झालं गिनती होईल किती लोकांना परवानगी आहे किती आणि सगळ्यांना म्हणजे सर्व धर्मीयांना हे बंधनकारक राहील. म्हणजे आजही आमचा हिंदू धर्म आहे म्हणून आम्ही मोकाट, मुस्लिम आहेत ते मोकाट किंवा अमके आहेत ते मोकाट, कोणालाच मोकाट मिळणार नाही. सर्वांना ह्याच्या परवानग्या घ्याव्या लागतील आणि त्याप्रमाणेच बघावं लागेल. नाही, माझी प्रतिक्रिया हीच असेल की आपण देशातला कायदा मानतो, आपण देशामध्ये संविधान आहे आणि कागद आणि कायद्याच्या लढाई आहेत, तर प्रत्येकाने ते त्या पद्धतीने आपण सहकार्य पण केलं पाहिजे आणि लोकांना दाखवून दिलं पाहिजे की त्यामुळे जर ते जात असतील तर चांगलं आहे. कारण म्हणजे कायदा कानून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी नुसतं बोलायच्या नाही तर करून दाखवायच्या. त्यासोबतच किरीट सोमय्या, आज मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळ्यासंदर्भात त्याच्या प्रश्नांसंदर्भात आझाद मैदान पोलीस स्टेशन इथे सुद्धा जाणार आहे. नाही, कोविड काळामध्ये ज्या आपण ज्याला वैश्विक महामारी म्हणतो त्या पॅन्डेमिक कायद्याअंतर्गत जर त्यांना असं वाटतं एक भ्रष्टाचार झाला तर त्यांनी काढावा. कारण शेवटी लोकांचा तो पैसा आहे, फक्त खरं बोलून काढावा, खरं सांगावं, लोकांच्या दिशाभूल होता कामा नये. आणि लोकांना म्हणजे लोकांनी पाहिलं आहे की महापालिकेने जे काम केलं आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जा देऊन गेलेलं काम आहे. महामालिका त्यावेळेला त्या ताकदीने उतरली नसती तर लोकांच्या जीवाचं काय झालं असतं. आज इतर राज्यांबरोबर जर कम्पॅरिझन करायची झाली किंवा शहरांबरोबर तर मुंबई ही जागतिक लेवलला काम केलं आणि जागतिक लेवलला सगळ्यांनी त्याचा आदर्श घेऊन काम केलं आहे. त्यामुळे वैश्विक महामारी पॅन्डेमिक कायद्याअंतर्गत अजून त्यांना असं वाटतं तर त्यांनी नक्की काढावं, पण ते खरं सांगून काढावं आणि सच्चाई लोकांसमोर आणावी. उगाचच कुठला तरी अजेंडा चालवायचा आहे म्हणून करू नका. माझी विनंती आहे की लोक आज खूप गोष्टींनी त्रासले. लोकांची मुलं आज बेकारीनी घरात आहेत, लोक आमचे सिलेंडरचे भाव वाढले, आम्हाला डिझेल पेट्रोल भरायला नको म्हणून आता वाटतं आहे सायकल घेऊन चालावं. तर ह्या पण गोष्टीकडे, सदृश्य गोष्टीकडे लक्ष द्यावं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाहीर केलं आहे की ते 5 जूनला अयोध्या यात्रा करणार आहेत आणि 1 मेच्या दिवशी त्यांची सभा आहे, राजकीय सभा संभाजीनगरमध्ये. नाही, ते ज्याला आपण म्हणतो ना की जाग आली, तर जाग आली आहे, चांगली गोष्ट आहे, येऊ दे, फक्त ती जाग कायम ठेवा, जागते राहो. आणि दुसरी गोष्ट, जाणार आहे अयोध्याला तर कोणी जाऊ शकतं, कोणी. ज्यावेळेला उद्धवजींनी पहिलं पाऊल ठेवलं अयोध्यामध्ये आणि ज्या अयोध्याच्या मंदिराचा हा जो कायापालट झाला आहे ती तिथली जनता जाणू नये. त्यामुळे जनतेला दाखवण्यासाठी नको, आपला आंतरिक भाव हा आपल्या चेहऱ्यावर पण दिसला पाहिजे, आध्यात्मिक भाव चेहऱ्यावरही दिसला पाहिजे. राजकीय सोडापोटी नको, जाणारा जा, छान होईल. कारण शेवटी आपली ही देवस्थानं ही आपल्याला ऊर्जा देऊन जातात, नक्कीच चांगली ऊर्जा दिली जाईल. त्यामुळे आंतरिक भाव आणि आध्यात्मिक भाव हे दोन्ही त्याच्यामध्ये समाविष्ट असू दे. गृह विभागाने सगळ्या पोलीस महासंचालकांची बैठक बोलवली आहे, जिल्हा प्रशासन पातळीवर बैठक बोलवली आहे. ते सांगितलं की धर्म कोणताही असो, कोणतेही धार्मिक स्थळ असो, जर भुंगे लावायचे असतील तर आता परवानगी घेणं हे बंधनकारक राहील. ज्यांच्याकडे परवानगी नसेल ते भुंगे उतरवले जातील 3 महिन्यानंतर, असा सुद्धा निर्णय आता नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी घेतलाय. मुंबईमध्ये नेमकी कशी परिस्थितीवर आपण कंट्रोल? मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की ज्या भुंग्यांची परवानग्या आहेत आणि जो वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण टाळत असतील किंवा होणार नाही याची खबरदारी घेणार असतील तर त्याला कोर्टाने पण अलाव केलं आहे. परंतु कारण नसताना ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात करणार असतील तर त्याला नक्कीच अटकाव आहे आणि तो अटकाव मागील अनेक वर्ष चालूच होतं. आत्ताही बरं झालं गिनती होईल
किती लोकांना परवानगी आहे की आणि सगळ्यांना म्हणजे सर्व धर्मीयांना हे बंधनकारक राहील. म्हणजे आजही आमचा हिंदू धर्म आहे म्हणून आम्ही मोकाट, मुस्लिम आहेत ते मोकाट किंवा अमके ते मोकाट, कोणालाच मोकाट मिळणार नाही. सर्वांना ह्याच्या परवानग्या घ्याव्या लागतील आणि त्याप्रमाणेच बघावं लागेल. मुळामध्ये हायकोर्टाने मला वाटतं मद्रास हायकोर्टाने फटकारलं होतं की तुम्हाला सगळ्यांना परत देशाची फाळणी हवी आहे का, आणि त्या अनुषंगाने काही घडताना दिसत आहे. कुठल्याही गटाची मारामारी असो किंवा कुठल्याही गटाची सामाजिक स्तर बिघडवण्याचं काम असो, महाराष्ट्राच्या पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी याच्यावर कडक भूमिका घेतली पाहिजे. कारण मी आई आहे, आईच्या भूमिकेतून मी एकच सांगेन, प्रत्येक आईला वाटतंय की माझ्या बाळाने जाऊन चुकीचं काम करू नये. नक्की पक्षाचं काम कर, पण त्यांनी चुकीचं काम करून ह्या कायद्याच्या चौकडीत अडकून वारंवार त्या फेऱ्यात अडकल्यामुळे त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. ते बर्बाद होऊ नये म्हणून कायद्याने उलट करावं, जे काही आपला लॉ आहे त्याने ते करावं, आणि कुठच्याच मुलांनी चुकीचं काम करू नये. मग ते कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, त्यांनी कायदा कानून मानून आदेशाचं पालन करावं आणि या मुंबईला महाराष्ट्राला स्थिर ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. आरे परिसरात जो काल घटना घडलेली आहे वादाची, त्याबाबत आपण काही कडक भूमिका घेणार आहोत का पोलीस प्रशासन? नाही, नक्कीच. मला वाटतं आपले गृहराज्यमंत्री जे आहेत, गृहराज्याचे दिलीप वळसे दादा पाटील, ते नक्की निर्णय कडकच घेतील. कारण आपल्याकडे आलेले आयुक्त, आपल्याकडे असलेलं यंत्रणा ह्या सक्षम आहेत, आणि कडक भूमिकेमध्ये जाऊनच करावं लागेल. नाहीतर कोणतरी काडी लावणार, ईडी लावणार, पीडी लावणार, आणि मग आमचा नागरिक जो प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता पिसाटून उठेल आणि स्वतःची बर्बादी करून घेईल, तर ती होता कामा नये. आणि त्याच्यासाठी स्वतः गृहराज्य मंडळ, मुख्यमंत्री ही नक्की काळजी घेतील. आणि महाराष्ट्राला जसं कोविडमधनं वाचवलं आहे, वाचवलं म्हणण्यापेक्षा कोविडला अनेक ठिकाणी अटकाव करून थांबवून आपण पुढच्या वाटचाली केल्या आहेत, त्या ह्या पण सामाजिक ऐक्य बिघडवणाऱ्या लोकांना हे मुख्यमंत्री किंवा आमचे गृहराज्यमंत्री किंवा नाही गृहराज्यमंत्री मिळून याच्यावरती चांगला तोडगा काढतील. कुठल्याही तरुण नागरिकाचा किंवा नागरिकाचा कायद्याच्या याच्यामध्ये बळी जाता कामा नये. अमेय खोपकर यांनी ट्विट केलेलं आहे की राज साहेबांनी दोन सभा घेतल्यानंतर आता जाग झाली का शिवसेनेला इतक्या वर्षानंतर महाआरतीची अडचण? नाही, महाआरती कालची खरी महाआरती नव्हती. सतत आणि सतत विचारलं जात होतं की तुम्ही हिंदुत्व सोडलं का, तुम्ही हनुमान चालीसाला विरोध करताय का? मुळात विरोध कोणाचाच नाही. आणि हिंदू असणं हे काय मिरवण्याची गोष्ट नाही, ती जगायची गोष्ट आहे. त्यामुळे जर कंटिन्यू तुमच्या असे प्रयत्न आणि त्याच्यावर आम्ही केलं तर तुम्ही अशा पद्धतीने रिॲक्ट होणार असेल तर येणारा काळच दाखवून देईल की हिंदू नुसतं म्हणून चालत नाही, हिंदू जगावं लागतं आणि कायम त्याला जागते राहावं लागतं, जागावं लागतं कायम. इलेक्शन आलं काय 2 महिने उठायचं, परत शांत व्हायचं, हे शिवसेनेने कधीच केलं नाही. शिवसेना कायम जनतेबरोबर राहिली आहे, पुढेही राहणार आहे. त्यामुळे काळ दाखवून देईल, वेळ दाखवून देईल. किरीट सुमय यांचा जो एक घोटाळा बाहेर काढला, संजय राऊत यांनी त्यांचं किरीट सुमय यांचं म्हणणं आहे की हा मुख्यमंत्र्यांचा कट आहे मला अडकवण्यासाठी. नाही, मला वाटतं सोमय्याजींनी, कारण आपण त्या दिवशी त्यांना ओ भावा म्हटलंय, त्यामुळे मी त्याच भूमिकेत आहे की शांततेत तुम्हाला घोटाळे काढायचे नक्की काढा, पण असं हे करू नको. जेव्हा आपण एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे पण असतात, हा निसर्गाचा नियम आहे, त्याला विसरू नका, एवढंच मी म्हणेन.